आपल्या सोबत आहेत व्हीएस साऊंड अँड कॅबिनेट चे मॅन्युफॅक्चरर म्हणजेच तेजस शेठ बोराडे यांच्याकडे आपण आजचा हा व्हिडिओ खास घेण्यासाठी आलेलो आहे. वयाच्या 16 वर्षापासून म्हणजे पहिल्यापासूनच साऊंडचं वेड होतं, तेव्हापासून 10वी झाली. त्यानंतर मी याच्यामध्ये सुरुवात केली ऑपरेटिंग करण्याकरता. भरपूर गाड्या वाजवल्या म्हणजे लोकांचे लॅपटॉप घेऊन अक्षरशः माझ्याकडे गाडीही नव्हती, लॅपटॉपही नव्हता. पहिल्यांदा गाडी चालवायला आणली तिच्यामध्ये लॉस झाला, थोडाफार लॉस झाला. त्याच्यानंतर मी काय थकलो नाही, 2.5 लाख रुपये कर्ज काढला. हा व्यवसाय काही सोपा व्यवसाय नाही आहे, भरपूर अडचणी येत राहतात त्याच्यामध्ये. पण त्याच्यावर मात करत ते म्हणताना दी वेडी माणसे कुठपर्यंत पण पोहोचू शकतात ती खरी गोष्ट आहे. मी साऊंडसाठी ध्येय वेडीच माणसं इतिहास घडू शकतात. त्यामुळं तुम्हाला जर करायचं आहे तर सगळ्या गोष्टी तुम्ही मनापासून करा. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊ चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे साऊंड ट्रॅक सोपतील. आणि आज आपण ब्रँड न्यू व्हिडिओ घेऊन येतोय. आजचा हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप दिवसातून हा व्हिडिओ येतोय. तर आज आपण एका अशा ब्रँड कॅबिनेटला आपण व्हिजिट करतोय. आजचा हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप मोटिवेशनल असणार आहे. सामान्य एक डी जे ऑपरेटर होते, त्याच्यानंतर त्यांनी डी जे ऑपरेटिंग करत त्यांच्याकडे जवळजवळ डी जे ऑपरेटिंगसाठी जायला त्यांच्याकडे बाईक नव्हती, त्यासाठी ते मित्राची गाडी आणि प्लस त्या मित्राचा लॅपटॉप घेऊन इतर गावा बाहेर गावामध्ये डी जे ऑपरेट करण्यासाठी जात होते. तर त्यामध्येच असं करत करत त्यांना थोडाफार पैशाचा त्यांना हातभार लागला. आणि त्याच्या आधी सांगायचं म्हणलं तर त्यांनी जे गाडीचा व्यवसाय केला होता त्यामध्ये काय तर त्यांना असा लॉस झाला होता. सो त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी 2.5-3 लाखाचं असं कर्ज काढलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा स्वतःची गाडी पुन्हा त्यांनी सुरुवात केली. तर असा हा व्यवसाय त्यांनी चालू केला. आणि त्यांनी 2.5-3 लाखापासून जवळजवळ 1 करोडच्या वरती असं त्यांचा आत्ताच असणारं सेटअप आपल्याला बघायला. की आपण व्हिडिओ चालू करूया. तोपर्यंत मित्रांनो, जर चॅनलमध्ये नवीन असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा. तर चला तर आपण स्टार्ट करूया. आपल्या सोबत आहेत व्हीएस साऊंड अँड कॅबिनेट चे मॅन्युफॅक्चरर म्हणजेच तेजस शेठ बोराडे यांच्याकडे आपण आजचा हा व्हिडिओ खास घेण्यासाठी आलेलो आहे. तर नक्की यांची जी असणार जी सक्सेस स्टोरी आहे ते तुम्हाला पण कुठेतरी मोटिवेट करेल. म्हणजे एक जे युवा उद्योजक आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आजचा खूप फायदेशीर ठरणार आहे. तर नक्की काय एक स्टोरी असते, काय एक सक्सेस असतं आणि नक्की आज काय ती अचीवमेंट असते तर जाणून घेऊ यांच्याकडूनच. तर आपल्यासोबत आहेत तेजस शेठ. तर आपल्या फर्स्ट ऑफ आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर सांगायचं म्हणलं तर आता जे तुम्ही जे अचीव केलेलं आहे तर नक्की याची जी सुरुवात कशी होती, नक्की तुम्ही काय स्ट्रगल केलं होतं, तुमचा जो सामान्य डी जे ऑपरेटिंग पासून असणारा जो आतापर्यंत जे तुम्ही साऊंड अँड कॅबिनेट मॅन्युफॅक्चरिंग करता तर त्यापर्यंत असणारा प्रवास नक्की कसा होता, याबद्दल काय सर थोडक्यात सांगायचं. म्हणजे सुरुवात करायची झालं म्हणजे तर एक साधा डी जे ऑपरेटर सामान्य घरातील मुलगा ते आज साऊंड मॅन्युफॅक्चरर कंपनीपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहे. याच्यामध्ये या प्रवासामध्ये भरपूर अडचणी आल्या, चांगले दिवस वाईट दिवस. आणि आपली सुरुवात जी आहे ती पूर्णपणे शून्यातून होती. आपण त्यात सांगायचं झालं म्हणजे तर मी एक वयाच्या 16 वर्षापासून म्हणजे पहिल्यापासूनच साऊंडचं वेड होतं. त्यानंतर मी एक 16 वर्षापासून 10वी झाली. त्यानंतर मी याच्यामध्ये सुरुवात केली ऑपरेटिंग करण्याकरता. भरपूर गाड्या वाजवल्या म्हणजे लोकांचे लॅपटॉप घेऊन अक्षरशः माझ्याकडे गाडीही नव्हती, लॅपटॉपही नव्हता. शून्यातून सुरुवात केली या गोष्टीला. भरपूर अडचणी दिवस काढले. 500 रुपयापासून माझी सुरुवात झाली होती. साऊंडलाईन ही 500 रुपयापासून माझी सुरुवात झाली होती. त्यानंतर ऑपरेटिंग करत करत गेलो, स्वतःचा लॅपटॉप घेतला, स्वतःची गाडी घेतली पैसे कमवून. त्यानंतर ना मग एक विचार आला मनामध्ये का बा आपलं एवढं कॉन्टॅक्ट आहे, आपण एक स्वतःची गाडी पहिल्यांदा गाडी चालवायला आणली त्याच्यामध्ये लॉस झाला, थोडाफार लॉस झाला. त्याच्यानंतर मी काय थकलो नाही, 2.5 लाख रुपये कर्ज काढलं, पार्टनरशिपमध्ये व्यवसाय चालू केला. ते पण दिवस म्हणजे थोडेफार उलटे पालटे झाले, मटेरियलला काम, साऊंडला काम, असं तसं झालं. त्यानंतर ना म्हणजे जी गाडी रुळावर लागली त्याच्यानंतर म्हणजे भरपूर वाईट दिवस काढले त्याच्यामध्ये, असं नाही का. त्याच्यात भरपूर खडतर असा प्रवास आहे याच्यामध्ये. खूप अडचणी येतात या गोष्टीमध्ये. साऊंडलाईन हा व्यवसाय काही सोपा व्यवसाय नाही आहे, भरपूर अडचणी येत राहतात याच्यामध्ये. पण त्याच्यावर मात करत ते म्हणताना ध्येय वेडी माणसे कुठपर्यंत पण पोहोचू शकतात ती खरी गोष्ट आहे. मी साऊंडसाठी ध्येय वेडा होतो, दुसरं काहीच दिसत नव्हतं. माझं स्वतःचं आता सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे, तरी पण म्हणजे माझे घरचे म्हणायचे दुसरी घरच्यांचा पूर्णपणे विरोध होता या गोष्टीला. तरी पण घरच्यांच्या विरोध जाऊन आता शेवट छंदा पुढं काहीच नसते. ध्येय तेवढंच डोक्यात होतं, दुसरं काही दिसत नव्हतं, सुचत नव्हतं. त्या गोष्टी करायला सुरुवात केली.
त्यानंतर एक गाडी आपण घेतली, त्या गाडीमध्ये मग हळूहळू इन्व्हेस्टमेंट करत करत नाव होत गेलं, बाहेर बाहेर कामं येत गेली. खूप कमी वेळात म्हणजे कमी वयात कमी वेळात चांगल्या प्रकारचं आपण लोकांना सर्व्हिस दिली, त्यामुळे आपलं एक चांगलं नाव मार्केटला झालं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जेन्युइन जे काय असतं, जे आता म्हणतात ना व्यवसाय करताना म्हणजे सगळं जास्त ट्रान्सपोर्ट असलं पाहिजे, तर त्यामध्येच त्यांनी ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या होत्या सगळ्या लोकांना, जे म्हणजे थोडक्यात जे मटेरियलमध्ये काय असो किंवा ज्या काही गोष्टी असो, तर प्लस त्यामध्ये असणारा जो विश्वास तो त्यांनी अख्ख्या लोकांमध्ये किंवा सगळ्या लोकांमध्ये प्रोव्हाइड केलं, त्याच्यामध्ये आज त्यांचं नाव एवढं चांगल्या पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होतच आहे. VS कॅबिनेट म्हणजे VS सिरीजचा असणारा जो विघ्नहर्ता साऊंड, यानं पण जवळजवळ महाराष्ट्रात चांगलं नाव केलेलं आहे. तर नक्कीच या साऊंडचा मॅन्युफॅक्चरिंग केला होता का तुम्ही नंतर जेव्हा कॅबिनेट साऊंड आणि कॅबिनेट बनवलं त्याच्यानंतर तो साऊंड तयार बनवला होता? नाही तसं नाही आहे. आता साऊंड मी बनवून घेतला होता एका ठिकाणावरून, त्यानंतर मला पहिल्यापासून जो वेळ होतो, पहिला माझ्याकडे पेंटोचा सेटअप होता, त्यानंतर मी स्वतः साऊंड बनवून घेतला, माझ्या डोक्याने माझ्या टेक्निकनी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लोड केल्या. त्याच्यामध्ये त्याच्यातून मला जरा वेगळं वाटलं, म्हणजे लोकांपेक्षा आपण वेगळं काहीतरी करतोय, आपली क्वालिटी वेगळी काहीतरी हाय मार्केटला. त्या गोष्टीनुसार विचार केला, म्हणलं आपल्याला काही कोणाची कॉपी करायची नाही, आपल्याला जे करायचंय वाजलं तर आपलं वाजलं, नाही वाजलं तर आपलं नाही वाजणार, करायचं तर पण सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं, एवढंच डोक्यात होतं. त्याच्यामुळं मी स्वतःच गोष्टी म्हणजे जे कोण काय मटेरियल वापरत नाही, नवीन काय मार्केटला मटेरियल आहे नाही ते शोधून त्या गोष्टी मी वापरायला सुरुवात केली. त्याच्यामुळं साऊंडला क्वालिटी भेटत गेली आणि साऊंडचं चांगलं नाव झालं कमी वेळामध्ये. त्याच्यानंतर ना मला साऊंडची रिक्वायरमेंट यायला लागली, भरपूर जणांची रिक्वायरमेंट लागली, आम्हाला साऊंड बनवून द्या, तुमचा साऊंड चांगला वाजतोय असं तसं म्हणजे लोक बोलायला लागली. मी त्रिमूर्ती म्हणून एक साऊंड आहे, तो पहिल्यांदा सुरुवातीला सगळ्यात पहिला तो साऊंड दिला मी, तिथून माझ्या बाबा कॅबिनेटची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर पण आम्ही म्हणजे घरच्या गोडाऊनवरूनच सगळ्या गोष्टी करत होतो, हे काय गोडाऊन टाकायचं किंवा कॅबिनेट टाकायचं असं काही म्हणजे ठरवून झालेला काही प्लॅन नव्हता, कारण आपल्याला म्हणजे आतापर्यंत काही कोणाचा सपोर्ट नाही काही नाही, आपण जे केलंय ते स्वतःच्या जीवावर केलंय सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे मला एक सांगायचंय आपल्या बाकीच्या मित्रांना, आजकाल मार्केटमध्ये म्हणजे फसवफसवीचे पण भरपूर कामं चालू आहेत, त्याच्यामुळं ट्रस्टेड सेलर करूनच तुम्ही साऊंड घ्या, कारण ही इन्व्हेस्टमेंट करणं एवढं सोपं नाही आहे. साऊंड एकदा इन्व्हेस्टमेंट केली, माणूस जर त्या गोष्टीमध्ये फसला तो परत आयुष्यामध्ये परत लवकर उजरू शकत नाही, ज्याची कॅपॅसिटी नाही. सगळीच लोक सामान्य घरातील मुलं आज व्यवसाय करायला जातात का, आपल्याला साऊंड घ्यायचं आहे, कर्ज काढून साऊंड घेतात, कुठेतरी फसले जातात, नंतर म्हणजे त्या गोष्टी उलट्या पालट्या होतात, सगळ्या धंद्यातून बाजूला व्हावं लागतं काही गोष्टींमुळे त्याच्यातून. त्यामुळे ट्रस्टेड सेलर करून तुम्ही जर मटेरियल घेतलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, मेंटेनन्स येत नाही आणि तुमचे इम्प्रूव्हमेंट होत जाते या गोष्टीमध्ये. डेफिनेटली म्हणजे कसं, तुम्ही जसं साऊंडमध्ये खूप मोठं इन्व्हेस्टमेंट करत असाल, त्यामध्ये जे काही तुम्ही मटेरियल यूज करत असाल किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही त्यामध्ये कोणाकडेही साऊंड घेत असाल, ते घेतलं तर तुम्ही जेन्युइन बाहेरकडूनच घ्या, जेन्युइन जे मटेरियल असकडूनच घ्या, तर नक्की तुमचा कुठे लॉस होणार नाही. तिथं जे काय असेल ते तुम्हाला विश्वासातूनच भेटत असतं. तर अशा पद्धतीने जर सेटअप घेत असाल, तुम्हाला जर साऊंडमध्ये व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. तर तुमचा जसा विघ्नहर्ता साऊंड आहे, तर नक्कीच इतर क्षेत्रामध्ये कुठे असो, तो कॉम्पिटिशनमध्ये असो, कुठेही ज्या काही गोष्टीमध्ये क्षेत्रात उतरत असतो, त्यावेळी मग लोकांचा नक्की काय फीडबॅक असतो नक्की? आता मी भरपूर कॉम्पिटिशनची कामं केली, भरपूर गणपतीमध्ये देवीमध्ये बरंच लांब कर्नाटक बऱ्याच ठिकाणी मी भरपूर कामं केलेली आहे, मोठमोठी कामं मी केलेली आहे, 4 प्लाझ्मा 6 प्लाझ्माची कामं केलेली आहेत. आणि लोकांचा एक विश्वास निर्माण झालेला आपल्यावर, म्हणजे हो यांचा साऊंड कॉम्पिटिशनला चांगला वाजू शकतो आणि आपण कॉम्पिटिशनला चांगल्या प्रकारे साऊंड वाजवलेला आहे, चांगल्या क्वालिटीमध्ये आपण साऊंड आत्तापर्यंत वाजवलेला आहे आणि आपल्याला काही कोणाच्या दुसऱ्या साऊंडला नाव ठेवायचं नाही, जो त्याच्या पद्धतीने साऊंड बनवत असतो. सगळ्यांचे साऊंड इन्व्हेस्टमेंट करतात, सगळ्यांनाच वाटतं आपला साऊंड चांगला वाजावा, त्या रेसमध्ये कुठेतरी आपला साऊंड पण एक चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये वाजतोय आणि लोकांचा आपल्याला भरपूर असा प्रतिसाद आहे. 4-4, 6-6 महिने आधी आपल्याला पूर्ण कामांची बुकिंग आलेली आहे. तर असं समजा कोणाला जर साऊंड व्यवसाय करायचा असेल, कोणी असू नवीन असो, समजा तुमच्याकडून जर साऊंड घ्यायचा असेल, तर आपल्याकडे कोणकोणत्या टाईपमध्ये व्हरायटी, म्हणजे LF मध्ये असो किंवा प्लाझामध्ये असो, कसं कॉस्टिंग काय असतं असं थोडं? VS कॅबिनेट आपण चालू केलं, त्यानंतर आपल्या कॅबिनेटला म्हणजे कमी भर
चारच महिने झाले आता आपल्या कॅबिनेटचं मेन आपलं गोडाऊन होऊन, चार महिन्यामध्ये आपण एक 40 ते 45 सेटअप मोठे छोटे सगळे सेटअप लोडेड सेटअप आतापर्यंत आम 40 ते 45 सेटअप दिलेले आहेत लोकांनी, आपल्यावर एवढा ट्रस्ट ठेवलेला आहे आणि आपण एक ट्रस्टेड सेलर आहे. आणि आपलं कॅबिनेटचं काम पण थोडक्यात सांगतो तुम्हाला, कामाची A1 क्वालिटीज असणार, वायर पासून स्पीकॉन पासून वायर पासून कलर पासून प्लाय पासून सगळ्या गोष्टी आपण ह्या ब्रँडेडच वापरतो, कारण आम्हाला लांबपर्यंत पोहोचायचंय लोकांना, म्हणजे ट्रस्टेड सेलर म्हणून आम्हाला लोक आपल्याला बोलली पाहिजे. आपण आपल्या तोंडाने आपला साऊंड ब्रँड आहे, कॅबिनेट ब्रँड आहे असं नाही, लोकांनी 40-45 कॅबिनेट आपले घेतले यातूनच आम्हाला कळलं का आपली क्वालिटी कुठेतरी चांगली आहे. अजून काय लोकांना चांगले देता येईल हा विचार करायचा आणि त्याच्यातूनच आम्ही मग कॅबिनेटचं सुरुवात केली. आता कॅबिनेटमध्ये आपल्याकडं 4 फुटामध्ये 4-5 डिझाईन आहेत, त्यानंतर 5.5 फुटामध्ये पण आपल्याकडे 4-12 डिझाईन आहे, 5 फुटामध्ये पण आपल्याकडे भरपूर डिझाईन आहेत, 5 फुटामध्ये 5 ते 6 डिझाईन आहेत 5 फुटामध्ये. आता 5 फुटापर्यंत समजा परमिशन आहे. आणि प्लाझ्मा मध्ये आपण लाईव्हचे पण टॉपची काम करतो आणि सगळंच रोड शोचे प्लाझ्मा टॉप सगळ्याच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि त्यानंतर ना कोण सगळ्या कंपनीचे अँप्लिफायर झालं, क्रॉसवर झालं, मशीन झालं, सगळ्या गोष्टी आपल्याकडे इथं अवेलेबल भेटतात. आपण पूर्ण किटच तयार करून देतो पूर्णपणे साऊंडचं, ज्याचं जसं बजेट असेल. आपला साऊंडचं बजेट थोडक्यात 10 लाखापासून पुढे आमच्या साऊंडचं जे VS सिरीजचं बजेट आहे, म्हणजे गरिबांना पण असं छोट्या साऊंडमध्ये करायचे, मोठ्यांना मोठ्या साऊंडमध्ये करायचे, त्यातल्या त्यात आपण पर्याय काढून म्हणजे 10 लाखाच्या पुढं चांगलं कसं देता येईल त्यांना, त्या गोष्टीचा आपण विचार करून ते असेंबल करून देत असतो. म्हणजे मिनिमम जर तुम्हाला साऊंड घ्यायचा असेल 9 ते 10 लाखापासून सेटअप चालू आहे, म्हणजे एकदम चांगला सेटअप तुम्हाला भेटून जाईल. नॉर्मल सेटअप असून एकदम कॉम्पिटिशन लेवलचा सेटअप इथं अवेलेबल असतो. जसं तुमचे बजेट असेल, तुमचं जसं बजेट असेल त्यानुसार तुम्हाला सेटअप इथं चांगल्या पद्धतीने एकदम ऑन सेटअप तुम्हाला भेटलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे युवा व्यावसायिक असतील, म्हणजे साऊंडमध्ये त्यांना व्यवसाय करायचा, तर त्यांना जर आता सेटअप ते घेत असतात तर त्यांच्यासाठी नक्की असे काय शब्द तुम्ही म्हणजे सांगायला तुमच्या मार्केटनुसार? नाही, आता भरपूर पोर इंटरेस्टेड आहेत साऊंड धंद्याकडे, भरपूर म्हणजे तरुण पिढी जवळजवळ साऊंड लाईन सगळ्यांनाच आवडते, साऊंड लाईनमध्ये आवड आहे, साऊंड घ्यायचं आहे. काय होतं थोडंफार आता कर्ज करतात, सगळ्यांचीच काही परिस्थिती नसती, शून्यातून निर्माण करायचे बा काहीतरी सगळ्यांच्या मनात असतं. मला इन्स्टाला भरपूर मेसेज येतात, कॉल येतात का शेट आम्हाला साऊंड घ्यायचं आहे, आमचं बजेट एवढं आहे, असं आहे तसं आहे. आणि काही काही लोक म्हणजे चुकीच्या ठिकाणी फसली जातात, त्याच्यासाठी मला एकच सांगायचं आहे, सगळ्या गोष्टी पाहून मटेरियल पाहून ट्रस्टेड सेलरकडून तुम्ही मटेरियल खरेदी करा, कारण आम्ही पण शून्यातूनच वर गेलेलो आहे, त्यामुळं सगळ्या गोष्टीची किंमत आम्हाला माहिती आहे. म्हणजे माणूस ग्राउंड लेवलपासून काय यांनी पैसे गोळा करून आपला साऊंड उभा करत असतो, त्याची काही स्वप्न असतात, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत. त्यामुळं साऊंड करायचं एक तर ट्रस्टेड सेलर करून तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊन तो साऊंड तुम्ही खरेदी करा. आणि लोक बोलत असतात ठीक आहे, काही अडचण नाही, प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. साऊंडला एक चुकीच्या पद्धतीने पण काही गोष्ट लोक बघत असतात आणि त्यात दुसरी बाजू बघायला गेलं तर साऊंड म्हणजे साऊंड नसेल तर काहीच होऊ शकत नाही, कोणत्या सभा पण नाही होऊ शकत किंवा काही होऊ शकत नाही, जशी त्याची आता टेंडन्सी आहे. पण मॅक्झिमम लोकांना साऊंड ही गोष्ट आवडती, पूर्ण सणांमध्ये साऊंड शिवाय कोणतेही सण होऊ शकत नाही तसं. आणि मला एक सांगायचंय, लोक आज बोलत असतील असं तसं, मला पण भरपूर बोलली लोक, हा काय करतोय DJ चालवतोय, हा यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय, हा काय करणार आहे भविष्यात. तर माझ्या डोक्यात एकच होतं, आधी कोणत्या गोष्टीची चेष्टा होत असते आणि त्याच गोष्टीची नंतर कष्ट केल्यानंतर चर्चा होत असते, त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्या पूर्णपणे गोष्टी करायच्या आणि ध्येय वेळीच माणसं इतिहास घडू शकतात, त्यामुळं तुम्हाला जर करायचंय तर सगळ्या गोष्टी तुम्ही मनापासून करा, जे कष्ट करायचे मनापासून करा. वर साऊंड घेतलाय, आपलं शेट सारखं जायचं हे करायचं, पूर्णपणे आपल्याला स्वतःला त्या गोष्टीतलं पूर्ण नॉलेज पाहिजे, कोणती गोष्ट बंद पडली पाहिजे, कोणती अँप्लिफायर कोणत्या स्पीकरला चालू शकते, किती ओम्सला चालू शकते, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये माहीत पाहिजे. या सगळ्या गोष्टी माहीत करूनच तुम्ही साऊंड ह्या व्यवसायामध्ये उतरा.
म्हणजे साऊंड गेटला म्हणजे तुम्ही परफेक्ट झाला असं नाही, त्याचं जे काय असेल कनेक्शन असून कसं तुम्हाला क्रॉसओवर कसं मॅन्युअल हे करायचं आहे, ॲम्प्लिफायर कसं कोणत्या याच्या ओमसोटी ठेवायचं आहे, स्पीकरला किती त्याला लोड द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मॅनेज करता आलं तर नक्की तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट झाला असं होईल, तर नक्कीच या गोष्टीचा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तर मित्रांनो, VS कॅबिनेट आणि मॅन्युफॅक्चरकडे ज्या काही गोष्टी म्हणजे जे मटेरियल अवेलेबल आहेत तर ते आपण बघणार आहोत. आपल्याकडे लोडेड कॅबिनेट, पहिली गोष्ट आपलं कॅबिनेट 4 फुटामध्ये 5 फुटामध्ये प्लाझ्मा बेस त्या सगळ्या गोष्टी साऊंडमध्ये तर अवेलेबल आहेत. त्या व्यतिरिक्त 10 इंची स्पीकर 2 क्वालिटीमध्ये 12 इंची स्पीकर आहेत. 400 वॅटचा प्रेशर मेड आहे. 4.90 हा BMS HF झालं. मिक्सर झालं. झायपर लॅबचं काम आपण करतो. त्यानंतर क्रॉसओवर झालं. म्हणजे सगळ्याच गोष्टी साऊंड रिलेटेड वायरपासून ज्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी स्पीकरपासून सगळ्या गोष्टी आपल्याकडं अवेलेबल असतात. असं कोण जर बाहेरून कस्टमर तुमच्याकडं काही की रुपये का दुसरी गोष्ट जर भेटणं हवी असेल तर ते असे तुम्ही प्रोव्हाइड करू शकता? नाही, आतापर्यंत समजा आपण बाहेर विकत नव्हतो, आपण सेटअप बरोबर देत होतो, पण आपण आता एक शॉपच चालू करणार आहे, इथंच पुढं एक शोरूम करणार आहे डायरेक्ट. त्यासाठी बा कुणाला काय पाहिजे असेल ती गोष्ट ते घेऊन जाऊ शकतात. एक महिन्याभरात आपलं ते शॉप चालू होणार आहे. तर मित्रांनो, डेफिनेटली आजचा असणार हा VS कॅबिनेट आणि मॅन्युफॅक्चर, त्याचबरोबर विघ्नार्था साऊंड असणारे ऑनर्स आहेत, इतरांची कॅबिनेट व्हिजिट केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडून मोटिवेशन घेण्यासारखी खूप साऱ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये घेतल्या आणि एक्सप्लेन केले त्यांनी. तर नक्की जे काही युवा साऊंड उद्योजक असतील, जे काही ज्यांना साऊंड व्यवसाय करायचा असेल, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप मोटिवेटेड ठरणार आणि खूप फायदेशीर पण ठरणार. समजा कोणाला आपल्या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर नक्कीच आपल्या शॉपचा नक्की एक्झॅक्ट ॲड्रेस नक्की काय असेल? आपल्या शॉपचा ॲड्रेस पुणे जिल्ह्यामध्ये नारायणगाव बायपासला पुणे नाशिक हायवेलाच आपलं शॉप आहे. आणि मॅपला पण VS साऊंड अँड कॅबिनेट तिथं ॲड्रेस दिलेला आहे. ओके, म्हणजे पुणे नाशिक रोडवरतीच जे नारायणगाव आहे तिथेच असणार हे शॉप आहे. तर नक्की तुम्हाला जर मॅपवरती सर्च करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही VS साऊंड अँड कॅबिनेट टाका, नक्कीच त्यावरती या शॉपचा असणारा एक्झॅक्ट जो पत्ता आहे तो तुम्हाला येईल. आणि नक्कीच शॉपला एकदा व्हिजिट करा आणि तुमचे काही डिटेल असेल तुम्ही कॉल करू शकता किंवा एकदम डायरेक्ट तुम्ही शॉपला व्हिजिट करून पण तुम्ही ज्या काही गोष्टी असेल ते तुम्ही माहिती करून घेऊ शकता. ओके.